હેલો હેલો ઉપસ્થિત શ્રોતે મંડળી સર્વપ્રથમ મી આપણ સર્વાને કેલેલ્યા સ્વાગતાબદ્દલ માટે ધન્યવાદ દેતો સામાન્યપણે એખાદા વક્તા અનેક પ્રકારચે શ્રોતૃવૃંદ પાહતો આણી તસે જર મી માઝે વેગવેગળે શ્રોતૃવૃંદ પાહિલે તર મી અસં મનેલ કી મી મલા જર ત્યાંના માર્ક દ્યાયચે અસલે તર નાંદેડચ્યા શ્રોત્યાને મી પહેલ્યા શ્રેણીત અસે મી આત્તાપર્યંત માઝ્યા ભાષણાના ઉત્કૃષ્ટ દાદ દિલી આહે મલા આજ જ્યા વિષયાવરથી બોલાવસં વાટતંય તો મજે ઇથુન જવળચ ઔંધ્યા નાગરાસ ઇથે એક પ્રચંડ પ્રયોગશાળા પ્રચંડ મજે આકારાની પ્રચંડ આણી ત્યાં અનેક પ્રકારચે ગુણ આહેત તે આપણ પાહુ તરી પ્રયોગશાળા ત્યાંથી નિર્મિતી હોતી આહે આણી આપલ્યા એકંદર સર્વ દેશામધલે અશા કિતી પ્રયોગશાળા આહેત મતલબ તર ત્યાંની સંખ્યા અજુન 10 પર્યંત પહોંચલી નહીં ઇતકે રેર મજે સગળીકડે ન સાપડનારી અશી પ્રયોગશાળા ભારતમાં કા તેની નિર્મિતિ હોતે યાબદ્દલ મી આજ કાહીતરી સાંગણાર આહે તર યાચ્યામધ્યે મલા કમ્પ્યુટર વાપરાયચા આહે મ્હણજે ઇથં પ્રોજેક્શનસાઠી આણિ માઝી આશા આહે કી તુમ્હાલા કાહીતરી ત્યાતનં દિસું શકેલ ઇથં હે છે કઈ હરકત નહીં તિથ માઝી કસોટી લાગે તુમ્હી મલા કિતી માર્ક દેતાય બઘું ગુરુત્વાકર્ષણાચ્યા લહરી યા વિષયાવરથી મલા બોલાયચે આજ આણિ હે ગુરુત્વાકર્ષણ આણિ ત્યાચ્યા લહરી હા પ્રકાર કાય આહે હે જાણૂન ઘેણ્યાપૂર્વી આપણ હા પ્રશ્ન વિચારૂયા કી લહરી મ્હણજે કાય તુમ્હાલા માહિત આહે કા લહરી મ્હણજે કાય આતા તુમ્ही એખાદ્યા પાણ્યાચ્યા ડબક્યામધ્યે દગડ ટાકલા કી ત્યાતું સગળ્યા દિશાના પાણી લહરીંચ્યા રૂપાનં જાતાનં દિસતં ત્યાવરૂન પાણ્યાચે ઉંચ સખલ આવતે ભાગ આપલેલા દિસતા તર ત્યાલા આપણ લહરી મ્હણતો જેવા સમુદ્રાત મોઠ્યા લાટા યેત અસતા તેવા તુમ્ही જેવા તટાવરૂન પાહતા તેવા ત્યા જ્યા લાટા યેતાત ત્યા લહરીંચ્યા રૂપાનં યેતાત તો ત્યાંના લહરી મ્હણતો યા લહરી કેવળ પાણ્યાચ્યાચ અસત નહીં તર અનેક પ્રકારચ્યા અસૂ શકતાત આપણ જેવા બોલતો તુમ્ही માઝા બોલણ આત્તા જે ઐકતાત તે ઇથુન તિથપર્યંત ગેલેલ્યા લહરી ત્યા ધ્વનીચ્યા લહરી અસતા તર ધ્વનીચ્યા લહરીચ્યા માધ્યમાતું ત્યા તુમચ્યાપર્યંત જાતાત તર અશા તરેનં વેગવેગળ્યા પ્રકારચ્યા લહરી અસતાત ત્યામધ્યે 1865 સુમારાલા જેમ્સ ક્લાર્ક મેક્સવેલ નવાચ્યા શાસ્ત્રજ્ઞાનં વિદ્યુત ચુંબકીય લહરીંચી કલ્પના કાઢી ती कल्पना म्हणजे वास्तव होतं ते म्हणजे काय तर जेव्हा इथून तिथं तुम्ही एखादी प्रकाश किरण जाताना पाहता तेव्हा त्याचा अर्थ काय तर त्या प्रकाश किरणामध्ये एकंदर सर्व तऱ्हेनं पाहिलं तर त्या प्रकाश किरणामध्ये विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र अशा दोन क्षेत्रांचा એકમેકાના જોડલેલ્યા અશા લહરી ઇથુન તિથં જાત અસતા આણિ ત્યા સગળ્યા લહરીંચ જેવા આપણ
वेगवेगळे गुण पाहतो तर जेव्हा एखादी लहर तुम्ही पाहता त्या लहरीमध्ये असा उंच भाग असतो मग सखल भाग असतो पुन्हा उंच उंच सखल असा तर दोन जवळजवळ त्या उंच भागातला जो अंतर जे अंतर त्याला आपण वेवलेंथ म्हणतो म्हणजे लहरींची लांबी तशी मोजतो आणि साधारण सर्वात जास्त लांबीच्या लहरी ज्या असतात त्या रेडिओच्या असतात आणि त्यातून मग तुम्ही ज्या लहरींची लांबी कमी करत करत जर कॉस्मिक हॅलो शेवटी क्ष किरणापर्यंत गेला तर त्या पुष्कळच बारीक झालेल्या असतात आपल्या डोळ्यांना ज्या लहरी दिसतात त्यापेक्षा क्ष किरणांच्या लहरी आणखीन बारीक असतात तर अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या प्रकारे आपण जेव्हा लहरींचा अभ्यास करतो तेव्हा त्या संदर्भात प्रश्न येतो की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी हा काय प्रकार आहे तर त्याची आता आपण दखल घेऊया तर तुम्हाला माहीत असेल गुरुत्वाकर्षणाची एकंदर माहिती मिळायला कोणापासून सुरुवात झाली न्यूटन तर आयझॅक न्यूटन तुम्ही हे नाव ऐकलं असेल आणि न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम सुद्धा कदाचित तुम्ही ऐकला असेल तुम्हाला माहीत असेल तर न्यूटननं असा नियम मांडला की कुठल्याही दोन वस्तूमध्ये एकमेकाकडे आकर्षण असतं आणि त्या आकर्षणाला त्याने गुरुत्वाकर्षण असं नाव दिलं ग्रॅव्हिटेशन तर हे ते आकर्षण आहे हे कमी जास्त प्रमाणात असतं खूप प्रचंड वस्तुमानाची जर वस्तू असेल तर तिचं आकर्षण जास्त असतं आणि कमी वस्तुमानाची असेल तर तिचं आकर्षणाचा जो बळ आहे ते कमी असतं तर अशा तऱ्हेनं कमी जास्त बळ सगळं जर आपण हिशोबात घेतलं तर आपण असं म्हणू की एकंदर सर्व दृष्टीनं न्यूटनच्या नियमानुसार आपण काय काय सांगू शकतो तर न्यूटनला असं म्हणतात की तो विचार करत बसला होता आणि त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं तर हे सफरचंद का पडलं ते खाली का पडलं असा त्याला प्रश्न पडला ते वर का नाही गेलं तर त्यांनी असा निष्कर्ष काढला असं म्हणतात की त्याला वाटलं की पृथ्वी आणि त्या सफरचंदामध्ये आकर्षण आहे परस्पर एकमेकांना उडून घेतात म्हणून ते सफरचंद पृथ्वीवर पडलं आणि मग त्यांनी त्याचे एकंदर पूर्णपणे माहिती मिळवून त्यांनी जेव्हा त्याचे नियम मांडले आणि त्यांचं गणित सोडवलं तेव्हा त्याला दिसलं की एकंदर आपल्या विश्वामध्ये जे अनेक तारे आहे तसे आपल्या ताराच्या म्हणजे सूर्याच्या भोवताली फिरणारे ग्रह आहेत तर त्या ग्रहांचं फिरणं एका ठराविक पॅटर्नमध्ये होतं तर ते ठराविक रूपात होणारं जे याच्याचं फिर एकमेक सूर्याभोवती फिरणं असतं त्याचं पूर्ण अनालिसिस त्याची पूर्ण त्यांनी तपासणी करून न्यूटनने दाखवलं की न्यूटनचे नियम तिथं लागू पडतात पुढं त्याच्यामध्ये आणखी सुधारणा झाली आणि साधारण 250 वर्षानंतर अल्बर्ट आइन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञानं त्यामध्ये आणखी सुधारणा केल्या आणि त्याला वेगळं नाव दिलं जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाचं एक वेगळं त्यांनी रूप मांडलं तर ते रूप कसं होतं
गुरुत्वाकर्षणाचं रूप त्यांनी जे मांडलं त्या त्या बाबतीत असं आपण म्हणूया. समजा तुम्हाला विचारलं, विशेषतः शाळेतल्या मुलांना कदाचित त्याचं उत्तर माहीत असेल, एखादा त्रिकोण तुम्ही काढला तर त्याच्या तीन कोनांची बेरीज किती होते? कोणाला माहित आहे का? किती अंश होते? किती सांगितलं? ओके, बरोबर बरोबर आहे तर दिसतंय. तेव्हा धन्यवाद सर. आइन्स्टाईन असं म्हटलं की समजा तुम्ही सूर्य आहे, सूर्याभोवती एक त्रिकोण काढला, प्रचंड मोठा त्रिकोण होईल तो, त्या त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज 180 पेक्षा किंचित जास्त होईल, ज्याला आपण दोन समकोन म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त किंचित जास्त होईल. याचं कारण काय? तर त्याची जी भूमिती असते ती आपण शाळेत जी भूमिती शिकतो त्यापेक्षा वेगळी असते आणि त्याचं गणित वेगळं मानता येतं आणि त्यातून आपण निष्कर्ष काढतो की काही भूमितीमध्ये त्रिकोणांच्या बेरीज केली की तऱ्हेच्या 80 कमी होते तर काहीमध्ये जास्त होते. तर सूर्याच्या बाबतीत गुरुत्वाकर्षणामुळं ती जास्त होते असं आइन्स्टाईननं दाखवलं आणि ते त्या प्रकारचं भाकीत त्यांनी केलं ते शेवटी लोकांनी तपासून पाहिलं आणि ते बरोबर केलं. त्यामुळं लोकांना गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताबद्दल आइन्स्टाईननं जे काही त्याच्यात नवीन घातलेले होते पुष्कळ कुतूहल वाटलं आणि त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. तर या अभ्यासामध्ये एक प्रश्न असा काही लोकांनी उपस्थित केला की जसं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पाण्याच्या लहरी असतात, चुंबकीय शास्त्र विद्युत चुंबकीय शास्त्राच्या लहरी असतात, ध्वनीच्या लहरी असतात, तेव्हा त्यांनी विचारलं गुरुत्वाकर्षणाच्या पण लहरी असतात. तर हा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर द्यायला लगेच सोपं नाही आहे, ते त्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी पुष्कळ प्रयत्न केले परंतु त्यांना नीट उत्तर सापडेना. तर अशा संदर्भामध्ये आपण असं पाहू आइन्स्टाईननं काय केलं, कारण आइन्स्टाईनलाही तो प्रश्न होता की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असतात का नसतात, तर त्या लहरी कशा असतील हे शोधून काढायला त्यांनी काही ते गणित मांडलं आणि गणित मांडल्यानंतर त्या गणितात निष्कर्ष काय निघाला की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असू शकत नाही, म्हणजे नकारार्थी उत्तर मिळालं. आणि आइन्स्टाईन म्हणाले हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी होऊ शकत नाही हे मी आत्ता सिद्ध करून दाखवलं आहे. याच्याबद्दल मी एक सेमिनार देतो, एक व्याख्यान देतो, तिथं तज्ज्ञ लोकांना हे सगळं ऐकवतो म्हणजे ते त्यांचं काय मत आहे ते कळेल. तर अशा तऱ्हेने त्यावेळी आइन्स्टाईन प्रिन्स्टन या शहरात एक इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी म्हणून आहे, उच्च अभ्यासाकरता ती जागा मशहूर आहे, प्रसिद्ध आहे. तर तिथं आइन्स्टाईन कायमच्या नोकरीला होता आणि त्याच्याकडं त्याच्या खोलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला पुष्कळसा कागद द्या काम त्याच्यावरती गणित मांडायला आणि एक वेस्ट पेपर बास्केट द्या म्हणजे केराची टोपली द्या, माझे ज्या ज्या गणित माझं चुकेल ते त्या टोपलीत मी टाकून देईन. तर अशा तऱ्हेनं त्याला पुष्कळ कागद आणि केराची मोठी टोपली देण्यात आली आणि तो त्याच्यामध्ये गणितं मांडून सोडवून बघत असेल.
तर त्यामध्ये त्याला असं दिसलं की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असू शकत नाही आणि त्यांनी सांगितल्यावरती प्रिन्स्टनच्या लोकांनी एक नोटीस काढली की गुरुत्वाकर्षणाच्या लहरींबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं जाणार आहे, त्यासाठी तुम्ही अमुक वाजता अमुक ठिकाणी लेक्चरसाठी जमा, असं आवाहन त्याच्यामध्ये होतं. फक्त त्यांनी कोण लेक्चर देणार आहे ते सांगितलं नाही, कारण जर त्याच्यात आइन्स्टाईनचं नाव घातलं तर त्याचा काय परिणाम व्हायचा की बाहेर प्रेसला कळायचं की आइन्स्टाईन बोलणार आहे. आइन्स्टाईन बोलणार म्हटल्यावरती न्यूयॉर्कपासून, म्हणजे प्रिन्स्टनपासून जवळच होतं न्यूयॉर्क, तर न्यूयॉर्कपासून खूपसे हे आपले वृत्तपत्राचे प्रतिनिधी, वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी यायचे आणि त्या तिथं गर्दी करायचे आणि आइन्स्टाईनला त्याचं बोलणं समजत नाही म्हटल्यावर आणखी खोदून काहीतरी प्रश्न विचारायचे. तर त्यांना इथं न कळवता लेक्चर करायचं म्हणजे आइन्स्टाईनचे नाव द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलं. तर अशा तऱ्हेनं हे त्यांनी अनाऊन्स केल्यावर प्रिन्स्टनमधल्या लोकांना अर्थात माहीत होतं, ज्या ते नाव दिलेलं नाही आहे त्यात ते तो आइन्स्टाईनचे. ते सगळे तिकड जमा झाले आणि मोठी तिथं गर्दी होणार होती. पण आदल्या दिवशी आइन्स्टाईननं परत ते तपासून बघितलं आपण केलेलं गणित आणि त्याच्यामध्ये त्याला चूक दिसली. खरोखर ती चूक त्याच्या एका सहकार्याला प्रथम दिसली, त्यांनी ती आइन्स्टाईनला दाखवली. इथं माझं उत्तर असं येतं आहे, तुमचं उत्तर वेगळं काय येतं आहे असं विचारलं. तेव्हा आइन्स्टाईननं स्वतःचं उत्तर तपासून पाहिलं आणि ते त्याच्यामध्ये त्याला चूक दिसली. आणि ती चूक कशा तऱ्हेची होती ते तुम्हाला, तुम्ही सुद्धा कसली चूक आपल्या गणिताच्या परीक्षेत करत असाल तर म्हणून तुम्हाला सांगतो की जर अल्जिब्रामध्ये एक्स इक्वल टू काहीतरी उजवीकडं असतं, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड असतं, तर एक्स इक्वल टू प्लस एक्स, एक्स इक्वल टू मायनस एक्स असं जर तुम्हाला आलं तर तुम्ही इकडचा एक्स दुसरीकडं नेऊन टू एक्स इक्वल टू झिरो म्हणजे एक्स इक्वल टू झिरो हे निष्कर्ष काढा. तसा निष्कर्ष आइन्स्टाईननं काढला, परंतु वास्तवात त्याच्या गणितात एक्स इक्वल टू मायनस एक्स न येता एक्स इक्वल टू प्लस एक्स यायचं. आता एक्स इक्वल टू प्लस एक्स म्हणजे त्याच्यात काही नवीन नाही आहे, एक्स इक्वल टू एक्स याला आपण काही महत्त्व देत नाही, कारण त्यात नवीन माहिती भरलेली नाही. त्यामुळं आइन्स्टाईननं जे काही निष्कर्ष आधी काढले ते एक्स इक्वल टू झिरो हा निष्कर्ष काही निघत नव्हता आणि एक्स इक्वल टू झिरो असतं तर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असत नाहीत हे निष्कर्ष निघाले असते. तेव्हा आइन्स्टाईननं प्रत्यक्ष लेक्चर देताना हे दाखवलं की आपण अशा तऱ्हेनं हे गणित मांडलं आणि अशी चूक केली. त्यांनी ती चूक केलेली प्रांजलपणे मान्य केली, म्हणायला माझ्याकडून ही चूक झाली त्यामुळं माझा निष्कर्ष सगळ्यात चुकीचा ठरतो, तिकडं आपण लक्ष देऊया नको आणि पुन्हा नव्याने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचं अस्तित्व आहे का नाही हे शोधून काढूया. तर अशा तऱ्हेनं ही घटना झाली. तर मी तुम्हाला याकरता मुद्दाम सांगितली की इथं जी मुलं शाळेतली मुलं बसली आहेत त्यांना वाटत असेल की आपण चुका करतो कधी कधी आणि आपल्या गणितातले मार्क कट होतात. तर आइन्स्टाईन सारखा मोठा शास्त्रज्ञसुद्धा साध्या चुका करू शकत असेल याचं मी तुम्हाला हे एक उदाहरण देईन. बरं ते असो, आता आता आइन्स्टाईनच्या नंतर म्हणजे आइन्स्टाईन गेल्यानंतर काही वर्षांनी शास्त्रज्ञांनी, वेगळ्या शास्त्रज्ञांनी
परत तो प्रश्न हाता हाती घेऊन सोडवला आणि त्यांनी केलेलं गणित बरोबर होतं हे अनेक लोकांनी मान्य केलं आणि त्याचा निष्कर्ष होता की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत असतात असं म्हटल्यानंतर मग नंतरचा प्रश्न असा की जर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत असं मान्य केलं तर त्या शोधायच्या कशा कुठं असतात त्या जसं आपण म्हटलं विद्युत चुंबकीय लहरी असतात पण त्या कुठं असतात तर आता इथं दिवे लागलेले आहेत दिव्यातून जो प्रकाश येतो तिथं विद्युत चुंबकीय लहरी आहे रेडिओ तुम्ही ऐकता रेडिओमध्ये त्या लहरी आहेत असं प्रत्येक पुष्कळ ठिकाणी आहे तर त्यांनी म्हटलं की आपण आता या लहरी गुरुत्वाकर्षणाच्या लहरी शोधायला आपण काय करू शकतो कशा तऱ्हेनं ते त्या लहरी शोधायच्या तर यामध्ये जे काही गणित मांडलं गेलं त्या गणितातून असं दिसलं की या ज्या लहरी आपण मोजू इच्छितो त्या अतिशय सूक्ष्म आहेत आता एखादी गोष्ट मी तुम्हाला समजा एक इंचाची लांबी सांगितली इंच राहू दे आपण एक सेंटीमीटरची लांबी सांगितली आणि त्यातला एक मिलीमीटर म्हणजे किती कमी आहे त्याच्यानंतर तुम्ही मिलीमीटरचा येऊन छोटा केला तर आणखीन बारीक होतो तर गुरुत्वाकर्षणाच्या लहरींच्या बाबतीत त्या लोकांचं असं गणित सांगत होतं की जे काही आपल्याला वेगवेगळे गुरुत्वाकर्षणाचे जनक म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे बळ ज्यांच्यामध्ये पुष्कळ आहे अशा प्रचंड वस्तू जरी आपण विचारात घेतल्या तरी त्यांच्यामधून येणाऱ्या लहरी अतिशय सूक्ष्म असतात किती सूक्ष्म आहे ती कल्पना द्यायला जर तुम्ही एकावरती 21 शून्य दिली तर तुम्हाला खूप प्रचंड संख्या मिळते त्या संख्येनं एकाला भागलं तर अत्यंत लहान संख्या मिळते तेवढी सूक्ष्म संख्या गुरुत्वाकर्षणाच्या लहरी मोजण्यासाठी आपण वापरतो तर अशा तऱ्हेनं अत्यंत सूक्ष्म लहरी मोजण्यासाठी जी यंत्रणा तुम्ही तयार कराल ती अतिशय सूक्ष्म मोजू शकणारी पाहिजे केवळ ती आपण बनवली म्हणून चांगली बनवली ते उत्तमात उत्तम बनवली तरीसुद्धा ती योग्य आहे की नाही याचा प्रश्न उद्भवतो तर त्यामध्ये पहिला प्रयत्न केला युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड हा येथील जो वेबर नावाच्या शास्त्रज्ञाने त्यांना एक खूप विचार करून अतिशय मोठी अशी एक यंत्रणा उभारली आणि त्याचा असा अंदाज होता की या यंत्रणेतून आपण गुरुत्वाकर्षणाच्या लहरींची माहिती मिळवू शकतो परंतु पुष्कळ प्रयत्न करून झाल्यावरसुद्धा त्याला त्या यंत्रणेतून त्या लहरी सापडल्या नाही कारण त्या जितक्या सूक्ष्म असायला पाहिजे तितकी त्या लहरीच्या त्या तितकं त्या यंत्रणेची हे नव्हती तयारी नव्हती त्या तितक्या सूक्ष्म नव्हत्या बघत तेव्हा वैभवला काही त्याच्या हे मिळालं नाही त्यानंतर आणखीन लोकांनी प्रयत्न केले आणि त्यामध्ये लायगो म्हणून एक प्रकल्प अमेरिकन शास्त्रज्ञांनी सुरू केला त्याला त्याच्यामध्ये जी यंत्रणा होती ती किती प्रचंड होती ते मी तुम्हाला सांगतो की अशी कल्पना करा की एक मोठा बोगदा आहे आणि त्याची लांबी आपण समजे साडेचार किलोमीटर एवढी लांबीचा तो बोगदा आहे त्या बोगद्याच्या आतमध्ये
बिल्कुल शांतता है कसलाही डिस्टर्बन्स असणार नाही आणि त्यामध्ये लेझरची किरण आपण पाठवायची आणि ती लेझरची किरण त्या बोगद्यातून केल्यानंतर काही एक दोन ठिकाणी त्या परावर्तित केल्या जातात रिफ्लेक्ट केल्या जातात आणि रिफ्लेक्ट करून त्या वेगळ्या बोगद्यातून पाठवल्या जातात तर अशा तऱ्हेनं ते इकडं तिकडं फिरवून एकाच किरणातून निघालेले दोन भाग एक एका मार्गाने गेला दुसरा दुसऱ्या मार्गाने गेला आणि शेवटी परत चौघं येऊन भेटले तर त्यामध्ये काय फरक दिसून येतात ते मोजता आले तर आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या लहरीची ते अस्तित्व दाखवायला सुरुवात करता येईल अशा तऱ्हेनं ती जी लायगो म्हणून यंत्रणा होती ती काम करायला लागली त्याला साधारण 1990-95 सुमाराला आणि ती यंत्रणा जवळजवळ 20 वर्ष काम करत होती परंतु तिला सुद्धा यश मिळेना तेव्हा लोकांनी ती आणखीन सूक्ष्म मेजर करेल मोजेल मोजमाप करू शकेल अशी यंत्रणा त्यातून बांधली त्याला ॲडव्हान्स लायगो म्हटलं म्हणजे जास्त सक्षम अशी ती लायगो होती तर त्याचं एकंदर रूप बघून लोकांना वाटायचं की इतका प्रचंड आपण प्रयत्न करतो आता जर सापडली नाही तर मग आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल की अशा लहरी असतात की नाही परंतु सुमारे 3 वर्षापूर्वी तशी यंत्रणा ॲडव्हान्स लायगो म्हणून त्यांनी ती वाढवून बनवली की त्या यंत्रणेला यश मिळालं आणि त्यांना गुरुत्वाकर्षणाचे त्या लहरींचं एक इंडिकेशन म्हणजे तिथे लहरी होत्या जे इथनं गेल्या हे दाखवता आलं आणि तिथल्या लहरी कशामुळं झाल्या याबद्दल सुद्धा त्यांनी त्याबद्दल माहिती मिळवली कारण त्या कुठल्या तऱ्हेनं त्या मशीनमधलं जात होत्या त्यावरून आपण सांगू शकतो त्या मुळात कुठनं आल्या आणि त्यांची त्याची उत्तर असं होतं की दोन कृष्ण विवरण दोन ब्लॅक होल्स एकमेकावर आपटले तर काय होईल तर दोन ब्लॅक होल्स एकमेकावर आपटले तर त्यांच्यातून एक मोठा ब्लॅक होल तयार होतो पहिला ब्लॅक होल जातो दुसरा ब्लॅक होल जातो दोन्ही मिळून एक प्रचंड नवा ब्लॅक होल तयार होतो तसं झालं की त्या एकंदर कृतीमधून ज्या लहरी निघतात त्या गुरुत्वाकर्षणाच्या असतात आणि तशा लहरी त्यांना मिळाल्या तर अशा तऱ्हेच्या लहरी आणखी सुद्धा एक दोन वर्ष आणखी मिळू शकल्या त्यांची वेगवेगळी कारणं असू शकतात आणि आता यापुढं लोकांनी असा प्रयत्न करायचं ठरवलं की वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी कशा असू शकतील गुरुत्वाकर्षणाच्या ते शोधून आपण त्यांच्या ठावठिकाणा शोधायचं तर अशी कल्पना करा की अशा तऱ्हेचा शोध लावायला अमेरिकेत दोन ठिकाणी ही यंत्रणा लायगोची यंत्रणा उभारलेली आहे आणि त्याशिवाय युरोपमध्ये फ्रान्स इटली आणि जर्मनी या देशांनी त्यांची यंत्रणा उभारली आहे शिवाय जपानी लोकांनी त्यांच्या देशात एक यंत्रणा उभारली ते सगळे मिळून आता निरीक्षणं घेत आहेत त्यामुळं एकाला दिसली तर दुसऱ्याला दिसली पाहिजे अशी ती स्थिती आहे तर हे सगळं करताना त्यांना असं जाणवत होतं की आपण जर सबंध पृथ्वीवरचे लोक पाहिलं कुठं कोण कुठं आहे तर अमेरिका नंतर जपान तुम्ही जर
तिथून जपानकडे जाऊ शकता किंवा अमेरिकेतून तुम्ही युरोपकडे येऊ शकता. तिथं तुम्हाला लायगोची यंत्रणा मिळते, परंतु एशियामध्ये आणखी कुठं मिळत नाही. आणि विशेष करून भारतात जर मिळाली तर ती जास्त चांगली होईल, भारतात किंवा ऑस्ट्रेलियामध्ये. तर त्यांनी ऑस्ट्रेलियन लोकांना आधी विचारलं, तुम्ही आम्हाला सामील होता का, तुम्ही पण एक यंत्रणा उभारता का? तर शास्त्रज्ञ म्हणाले, आम्ही प्रयत्न करतो करू, परंतु त्यांना जे अनुदान देणारे आर्थिक अनुदान देणारं गव्हर्नमेंट होतं, ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट म्हणाला, आम्हाला हे परवडणार नाही, ते आम्ही नाही मदत करू शकतो. तेव्हा ऑस्ट्रेलिया या रेसमधनं बाहेर पडलं. मग ते भारताकडे आले, म्हणजे तुम्हाला शक्य आहे का? भारताला आधी आपापसात चर्चा करून शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं की आपल्याला बनवायची ती हे यंत्रणा कशी बनवायची ते पूर्णपणे जमेल, परंतु त्याला जे काही पैसे लागतात ते सरकारने द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही परत सगळे शास्त्रज्ञ सरकारकडे गेलो आणि त्याला म्हटलं की आम्हाला असा असा बांधायचे, त्याला पैसे पाहिजे. तर सरकारने जरा प्रश्न बिश्न विचारून थोडी टोळवाटोळवी करून शेवटी त्यांनी मान्य केलं, ठीक आहे, आम्ही प्रयत्न, तुम्ही करा प्रयत्न, आम्ही तुमच्या मागं आहोत. अशा तऱ्हेनं त्यांनी गॅरंटी दिल्यावर आता आपण भारतातला जो प्रकल्प आहे, जो मी औंध्या नागनाथमध्ये येतो म्हटलं, तिकडे येतो. तिकडे आता आपल्याला दिसतंय की जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही किंवा ज्याच्या मागं अनेक देश असूनही पूर्णत्वात येत नाही, त्यांना भारताची कमतरता वापर भारतात असावा असं वाटतं, म्हणजे त्यांनी मुद्दाम या म्हणून सांगितल्यामुळं आपण जातो, आम्हाला घ्या म्हणून जात नाही. तर यामध्ये फरक आहे. सांगायचा एक मुद्दा असा की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आल्या का गेल्या हे शोधायला सुद्धा विशेष गणित लागतं, आणि ते गणित भारतातून मिळालेलं आहे. आणि त्या गणिताचा वापर एकंदर बाकीचे देश करत असतात. तर याच्या हे सांगताना मला विशेष आनंद किंवा समाधान का वाटतं, ते असं की साधारण 1984-84 सुमारास एकदा वेगवेगळ्या भारतीय संस्थांनी एकत्र मिळून आपण पुढल्या 5 वर्षात कुठले प्रकल्प करायचे याचा विचार केला. इतर सरकारी लोक नव्हते, फक्त शास्त्रज्ञ विचार करत होते. आणि त्या शास्त्रज्ञांनी अनेक प्रकल्प आपण हे घेतले पाहिजेत, हे नाही घेतले पाहिजेत वगैरे निष्कर्ष काढले. तर तिथं संजीव धुरंधर म्हणून संजीव धुरंधर म्हणून पुण्यातला एक शास्त्रज्ञ आमच्याबरोबर काम करत होता, तो एकेकाळी माझा विद्यार्थी होता. तर त्यांना अशा तऱ्हेचं आपण करता येईल म्हणून एक प्रपोजल दिलेलं होतं, आणि ते त्यांनी त्या शास्त्रज्ञांच्या पुढं वाचलं. शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती केवळ एवढीच टीका केली की तुम्ही अजूनपर्यंत काहीच बांधलेलं नाही आहे, कुठलीच यंत्रणा तयार केली नाही, तेव्हा तुम्हाला हे जमेल हे कशावर, म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही. असं म्हटलं तर तुम्ही कधीच पुढं जाणार नाही. जर तुम्हाला लोक म्हणाले की तुम्ही आत्तापर्यंत केलं नाही तेव्हा तुम्हाला ते जमणार नाही, म्हणून पुढंही करू नका, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तेव्हा अशा स्थितीत मी धुरंधरला सांगितलं
की आपल्या वतीनं जेवढं करता येईल ते आपण करूया आणि त्यांनी त्याचा उत्तम उपयोग करून लायगो सारख्या एकंदर यंत्रणेतून आपल्याला कसं मेजरमेंट घेता येतील आणि त्यांचा आपण कसा अर्थ लावू शकतो हे गणित मांडलं आणि ते आता सगळीकडं वापरलं जातं. तेव्हा जरी आपल्याला सुरुवातीला जरा निराशेला सामोरं जावं लागलं तरी नंतर ते आता आजकालच्या देशामध्ये वेगळ्या दिवसामध्ये ते अत्यंत उत्तम आहे. तेव्हा एकंदरीत गोष्टीचा समारोप करताना मी असं म्हणेन की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत हे आता थिअरी आणि प्रयोग दोन्ही मार्गाने सिद्ध झालेलं आहे. तेव्हा यापुढं आपल्याला कशा तऱ्हेनं एकंदर सगळ्या प्रकारचे निरीक्षणं कशी घ्यायची याच्याबद्दल आणखीन अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आता अनेक तरुण शास्त्रज्ञांची गरज पडणार आहे जे आणखीन एक 10 वर्षांमध्ये आपल्याला नवीन मार्ग दाखवतील ज्यातून सध्या जे आता यंत्रणा आपण बांधतोय औंध्या नागनाथमध्ये तशी यंत्रणा उपयोगी पडेल. तेव्हा इथं जे कोणी लहान मुलं शाळेतली मुलं आहेत त्यांना मी म्हणेन तुमच्यापैकी कोणी जर या क्षेत्रात येणार असेल तर त्याला त्याला पुष्कळ पुढं वाव आहे आणि त्यांनी जरूर यावं. कुलगुरू सगळ्यांचं ऐकायचं आहे.